नमस्कार, शिक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बातमी, आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षण महागणार आहे आणि तशा पद्धतीचे संकेत त्या ठिकाणी मिळत आहेत. कशा पद्धतीने शिक्षण महागणार आहे, काय कारण आहे, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. 2 वर्ष कोरोनामुळे शाळा बंद असल्यानं शाळांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे, तर दुसरीकडे कोरोना काळात कामधंदा बंद असल्याने पालकांची आर्थिक घडी ही विस्कटलेली आहे. शाळा बंद, फी पुरेशा प्रमाणात जमा नाही, तर दुसरीकडे पालकांचा रोजगार गेल्यानं, व्यवसायावर परिणाम झाल्यानं तोही आर्थिक कोंडीत त्या ठिकाणी सापडला आहे. गेल्या 2 वर्षापासून शैक्षणिक वर्ष शाळा बंद असल्यानं शाळांची आर्थिक आवक जी फीच्या माध्यमातून होते एकदम मंदावली आहे आणि शैक्षणिक खर्च करताना शाळांची आर्थिक ससे होलपड झाली. पालकांची आर्थिक स्थिती बिघडल्यानं पालकही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आर्थिक कोंडीत सापडला आहे. विशेषतः विनाअनुदानित शाळांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि याचा सर्व खर्च विनाअनुदानित शाळांचा हा विद्यार्थ्यांच्या फी मधूनच भागवला जातो आणि तो शासन मान्य सुद्धा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या फी मधून विनाअनुदानित शाळेचं व्यवस्थापन असेल, विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचं वेतन असेल, या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या फी मधून भागविल्या जातात. परंतु कोरोना काळात फी पुरेशा प्रमाणात वसूल झाली नाही, विद्यार्थी संख्याही अनेक शाळांची घटली, अनेकानं आपलं वास्तव्याचं ठिकाण सोडलेलं आहे आणि त्यामुळे शाळांच्या विद्यार्थ्या संख्येवरही त्याचा परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर सध्या इंधन दरवाढ झाली आहे, शाळांनीही शुल्कवाढ केली आहे आणि शाळेतील बसेस तसेच इतर खाजगी दरवाढीनं कळस गाठल्यानं शाळांची फी वाढल्यानं पालकांचं आर्थिक कंबरडं त्या ठिकाणी मोडलं आहे. अजून त्याची शक्यता त्या ठिकाणी आहे, कारण आपण पाहतो की इंधनानं कळस गाठलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा वाहतूक जी होते ती त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. 10 वर्षापासून वेतनेतर अनुदान सुद्धा बंद आहेत, म्हणजे ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांना 10-15 वर्षापासून शासनानं 1 रुपयाही वेतनेतर अनुदान दिलेलं नाही, त्यामुळं शाळांची आर्थिक कोंडी त्या ठिकाणी होत आहे. प्रामुख्यानं शिक्षण फी पालकांना जास्त भरावा लागणार आहे आणि विद्यार्थी वाहतूक जर होत असेल, म्हणजे शाळेपासून रिक्षा, बस, खाजगी वाहतुकीनं तो जात असेल, तर इंधनाचे दर हे अतिशय गगनाला भिडल्यामुळं तेथे मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शैक्षणिक जे आगामी वर्ष आहे त्यामध्ये शिक्षणाचा खर्च हा महागणार आहे. त्यामुळं काही सर्वसामान्य पालकांनी जे खाजगी शाळांमध्ये प्रवेश शिक्षण घेत होती मुलं, त्यांनी शासकीय शाळांची त्या ठिकाणी वाढ धरल्याचं चित्र सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. तर शिक्षण महागणार ही गोष्ट या निमित्तानं महत्त्वाची आहे. धन्यवाद.